नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पा राजीव भवानी आणि पिंकी यांच्या दोघांसंदर्भात हा व्हिडिओ मी बनवत आहे तर विषय असा आहे की गेल्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी तिघा बहीण भावंडांनी मिळून म्हणजे भाऊ आणि त्यांच्या दोन बहिणी यांनी मिळून जी सोशल मीडियावरती भावाच्या लग्नासाठी जी मदत मागितली होती त्या मदतीसंदर्भात तर दोन दिवस तर त्यांनी राजूभाऊनी तर व्हिडिओच नाही बनवला आणि आज बनवला तर कसा बनवला तो पहा त्याचं असं म्हणणं आहे की मदत करायची म्हणजे काही लोकांनी तर केलीच नाही आणि ज्यांनी केली त्यांनी किती केली काहीच नाही थोडीफार केली आणि त्यामध्ये तर जास्त मदत केली असती तर मी अविदाच्या म्हणजे ते बारक्या भावाच्या लग्नामध्ये लत आणला असता हत्ती आणला असता घोडा आणला असता असं बरंच काही तो त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करत आहे पहिली गोष्ट तर तुम्ही निर्लज्ज आहात कारण की ज्या व्यक्तीकडं स्वतःची ऐपत नाही स्वतःची कुवत नाही ज्याला स्वतःची जबाबदारी माहीत नाही अशा लोकाचं तुम्ही अशा मुलाचं तुम्ही लग्न करताय दुसरी गोष्ट ज्यांची लग्न करण्याची जबाबदारी आहे म्हणजे ज्या लोकांना जबाबदारीचं म्हणजे आपण जे म्हणतो लग्न करायचं आहे ज्या लोकांच्या खांद्यावर डोक्यावर ओझं आहे जबाबदारी आहे अशा लोकांची कुवत नाही त्यांची लायकी नाही किंवा त्यांची ऐपत नाही पैसे खर्च करण्याची दुसऱ्याच्या जीवावरती एवढी मौज मज्जा दुसऱ्याच्या जीवावर एवढी आशा आहेत दुसऱ्याच्या जीवावर एवढी अपेक्षा करतात मोठमोठ्या बाता करत आहेत अशा लोकांनी लोकांना तर पहिली गोष्ट पूर्णपणे नि निर्लजच म्हणावं लागेल कसं असतं ना जर एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीचं लग्न करायचं असेल त्याला पाठीमाग त्या मुलाला भाऊ न म्हणजे आईवडील जर नसतील किंवा भाऊच असतील बहिणी असतील तर असे लोकसुद्धा एवढ्या साधी पद्धतीने लग्न करतात की जेणेकरून नको बाबा आपल्याला आईवडील नाहीत किंवा वडील नाहीत आपल्या डक्यावरती एक ओझ घे खांद्यावर आपलं ओज आहे हे फक्त डोक्यावरचं वज खांद्यावरती करून घ्यायचं किंवा हलकं करायचं हे वज खाली कसं उतरायचं ते पाहायचं एवढी सोंगढोंग करत नाहीत ह्या लोकांनी सुटबुट घ्यायचं यांनी भारी भारी यांनी आपण जे म्हणतो ना साऊथ पॅटर्न राजस्थानी पॅटर्न यांनी या लोकांनी साड्या काढल्या अरे चार चार साड्या त्या नवरीला घेतल्यात काय होतं रे जर एका सुद्धा साडीमध्ये लग्न आहे गरीब परिस्थिती असेल ज्याला खरंच गरिबीची जाणीव असेल तर असे लोक एका लग्नामध्ये एक सॉरी एका साडीमध्ये लग्न लावतायत काय काय गर काय गरज आहे यांना चार चार साड्या खरेदी करायची यांची दागदागिने भरपूर छान पद्धतीने केले नवरीसाठी छान छान साड्या घेतल्या अरे हे लोक साऊथ पॅटर्न वापरतात तर ह्यांचे लोकांचे कळून जाताना ह्यांच्याकडे किती पैसा आहे तो पण या लोकांना आशा आहेत अपेक्षा आहेत त्यांना सगळी स्वप्न पूर्ण करावी लागतात पण कशी कष्ट न करता फुकट मोफत फ्रीमध्ये आणि लोकांकडून लोकांच्या कष्टाचा हरामाचा पैसा कसा घ्यायचा या पद्धतीने आता ठीक आहे पहा या लोकांनी फोनपे नंबर व्हॉट्सअपला किंवा सॉरी गुगल याला यूट्यूबला टाकला त्यानंतर यांना भरपूर लोकांनी मदत पाठवली काही लोकांनी चेष्टा केली काही लोकांनी फक्त सहज एक आपलं ट्राय घेतला ट्रायल केलं की कुणाचा नंबर आहे फक्त चेक करून पाहिलं काही लोकांनी त्यांना व्हॉट्सअपला मेसेज केले असतात काही लोक असे मग निर्लज लोकांना तुम्हाला एवढं भीती वाटते किंवा तुम्हाला एवढं वाईट वाटतं तर कशाला मॅसेज द्या कशाला देतो मी तुमचा फोनपे नंबर द्यायचा कशाला नंबर द्यायचा अरे ज्या लोकांना खरंच आपण जे म्हणतो ना स्वाभिमान असतो अभिमान असतो असे लोक अशी वागत नाहीत आणि एकतर हा राजूभाऊ खरंच मी त्याला एवढं छान मानायचे की बापाच्या ठिकाणी उभा आहे बापासारखं कर्तव्य पार पाडतो बहिणीला येणं जाणं करणे धरणे ज्या काही गोष्टी असतील घेऊन येणं नेऊन सोडणं किंवा बहिणीच्या घरी वाद झाला तो वाद मिटवणं बहिणी नवराबाईकमध्ये वाद झाला तो वाद मिटवणं आई सु मा आईच्या आणि बायको मध्ये झाले तो मधील त्यांच्यामधील वाद मिटवणं किंवा बहिणी बहिणीमधील वाद मिटवणं या सगळ्या जबाबदारी तो पार पाडतो तर कुठेतरी मनाला हेवा वाटायचा की खरंच भाऊ असावा तर असा पण आता त्यांनी जो काही गोष्टी केलेल्या का आहेत जे काही करत आहे ते पण पूर्णपणे चुकीचं आहे बहिणीच्या नादी लागून त्यांनी स्वतःची इज्जत घालून घेतलेली आहे अरे हे सगळेच असे आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या वाटतात आणि एवढं अरे एवढा पैसा जमा झाला नाही एवढं झालं असतं तर मी असं केलं असतं तसं केलं असतं आम्ही रथ आणला असता आम्ही असं झालं असतं अरे तुम्ही करताय कशाला करताय तुमची कुवत नाही ना साधं तुम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न लावलं असतं तरी तू तुम्ही काही गरीब वाटले असते का लोक तुम्हाला भिकारी वाटले असते का नसते वाटले त्यामध्ये स्वाभिमान असतो जशी आपली कुवत असेल जशी आपली ऐपत ऐपत असेल त्या पद्धतीने जर एखादं कार्य पार पडलं तर लोक आपल्याकडे चांगल्या नजरेने चांगल्या दृष्टिकोनातून पाहतात आज तुम्ही लोकांकडून भीक मागून पैसे गोळा केलेत आणि थाटाबाटात लग्न जर करत असाल तर लोक तुम्हाला भिकारी तर म्हणतातच परंतु तुमची सोशल मीडियावरती आणि तुमच्या नातेवाईकात भावकीत काहीही इज्जत राहिली नाही याचं भान जरा ठेवा आणि हो ज्या व्यक्तींनी तुम्हाला क मॅसेज चुकीचे मॅसेज केले किंवा काही कमेंट्स केल्या तुम्ही त्या लोकांचं त्या व्यक्तीची तुम्ही नावे घेताय व्हिडिओमध्ये तुम्हाला लाच कशी वाटत नाही कशाला एखाद्याचं नाव व्हायरल करताय दुसरी गोष्ट केलं असेल कशाला तुम्ही त्यांना मॅस नंबर दिले आणि परत ती पिंकी सांगते की आता जर मॅसेज केला ना तर पुन्हा मी व्हिडिओ बनवेल अगं बाई एवढे डोळ्याचे एक्सप्रेशन हवा बदलते व्हिडिओ बनवते का गं बाई पैसे आलेत म्हणून हसून चालले आहे का पैसे आलेत म्हणून हसू हसू चाललंय तुमचं ज्यावेळेस पैसे नव्हते किंवा मा भीक मागली मागितली त्यावेळेस तिघं बहीण मावंड एवढे काकुळत लावून रडून पडून गरगाटा केला रस्त्यावरती तमाशा मांडला पिशव्या घेऊन रस्त्यावर बसले आणि पदर पसरू पसरू रडू रडू तुम्ही भीक मागितली आणि आज का पैसे जमा झाले तर आज तुम्हाला गरज नसल्यासारखं वागताय एका बाईनं तर मी तुमची एक कमेंट्स पाहिली तुमच्या व्हिडिओ खाली एका ताईनं तुम्हाला मदत केली किती केली माहीत नाही परंतु तिची कमेंट्स होती की मदत केली फुल नाही फुलाची पाकळी काही का वेळ मदत केली परंतु या निर्लज लोकांनी तिला ब्लॉक केलं का तर का केलं ब्लॉक गरज सर्व आणि वैद्य मरो अशी तुमची कंडिशन आहे पण लक्षात ठेवा तुम्ही सांगताय ना देवाच्या घरी न्याय असतो पण देवाच्या घरी न्याय असतो मान्य आहे पण तुम्हाला वाटत असेल देव आमच्या बाजूने पण नाही देव खऱ्याच्या बाजूने तुम्ही कसे येता तर एखाद्या गोष्टीचा तुम्हाला थोडंसं काही गोष्टी तुम्हाला केल्या ना तुम्हाला उपकारची जाणीव राहत नाही तुम्ही कृतज्ञ लोक आहात तुम्हाला उपकाराची परत तर नाहीच करू शकत पण जाणीवसुद्धा तुम्ही ठेवत नाहीत त्यामुळे देवालाच माहिती कोण कसं आणि कोण नाही जरा लाच धरा कामधंदे करा धष्टपुष्ट आहात लोकांनी पैसा कमवायचा लोकांनी कष्ट करायचा त्यांनी पैसे तुम्हाला फोनपे पाठवायचे आणि त्या पैशामध्ये तुम्ही खरेदी करायची शॉपिंग करायची आणि हॉटेलमध्ये जाऊन वडापाव चांगले चांगले भेळ भजी हे जाऊन खायचं का रे ते गरीब लोक कष्ट करतात तुम्हाला पैसे दान करण्यापेक्षा त्यांना नाही का हॉटेलमध्ये जाऊन जेवण करता येत पण नाही त्यांना कुठेतरी वाटतं की आपले पैसे सत्कार मी लाग लागले पाहिजेत कुठेतरी लावा सत्कार मी लागा लावा ते पैसे असे फालतू पैसे खर्च करू नका स्वतः कष्ट केलं असतं ना मग तुम्हाला समजलं असतं की पैसे काय चीज असतं कष्ट काय चीज असतं मग तुम्हाला लोकांना नाही कळणार तुम्ही हरामाचा पैसा खाताय फुकटचा पैसा खाताय कामधंदे अरे एवढे दष्टपुष्ट आहात तुम्ही खाऊन खाऊन तुमच्या तब्येती बेतीपा कशा झाल्यात लोकांनासुद्धा तुमच्याकडे पाहून हसायला येते आहे एकसुद्धा माणूस तुमच्या घरामधलं एक नाही आहे सगळे चांगले स्ट्रॉंग आहात कामधंदे करायला पाहिजेत स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टावर तुम्ही लग्न करायला पाहिजे होतं लग्न करताय तुम्हाला हौसमौस करावं वाटते पण दुसऱ्याच्या जीवावर काही जास्त काळ टिकत नसतं लक्षात ठेव शरीर साथ देते तोपर्यंतच कामधंदे करा एकदा उतार वयाला किंवा वय घसरायला लागलं की कुणाचंही कुणी किती स्ट्रॉंग असू द्या आपलं शरीराने साथ दिली नाही ना तर माणूस काहीच करू शकत नाही युट्यूबचा काय भरोसा आजही उद्या नाही पण तुम्ही लोक ना फक्त युट्यूब कॅमेरा मोबाईल एवढंच तुमचं लाईफ आहे लोक किती कष्ट करतात कसे करतात कसा कश्य पैसा कमवतात याचं तुम्हाला काही एक देणं घेणं नाही फक्त आणि पैसा फक्त पैसा आणि पैसा आणि तोही फुकटचा तर बंद करा तुमची ही नाटकं जास्त दिवस टिकणार नाही भान ठेवा सोशल मीडियावरचं सोशल मीडियावरती आहोत त्याचं हो त्या भान ठेवा आणि त्यानुसार कंटेंट बनवा प्रत्येक वेळी कमेंट्सवर व्हिडिओ बनवायचं बंद करा समजलं तर चला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद